नमस्कार, मी दिशा तुमचं दिशादर्शन मध्ये स्वागत करते। या लॉकडाऊन मध्ये जर कोणती एखादी गोष्ट असेल ज्याला मी सगळ्यात जास्त मिस करत आहे तर ते आहे माझे बुक्स। मी घरामधून हॉस्टेलला शिफ्ट झाले तेव्हा मी सगळ्यात आधी माझ्या बॅग मध्ये माझी सगळी आवडती पुस्तकं भरली होती आणि ती मी हॉस्टेलला ठेवली होती। आणि जेव्हा मी मार्च मध्ये इकडे आले होते तेव्हा मी हाच विचार करून आले होते की हा आजार हे 10 दिवसासाठी आपल्याला सुट्ट्या देतील आणि आपण परत हॉस्टेलला येऊन जाऊ। आणि त्यामुळे मी इथे काही काही काहीच आणलं नव्हतं। आणि सगळ्यात जी मोठी गफलत झाली आहे ती यामुळे झाली आहे की माझी सगळी आवडती पुस्तकं पुण्याला आहे। स्टील माझ्याकडे काही पुस्तकं आहे जी वाचण्यासाठी खूप सुंदर आहेत। मी अशी पुस्तकं तुम्हाला आज दाखवणार आहे। पहिलं जे पुस्तक मी सांगणार आहे ते आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड। ही जी प्रत आहे ही ऍक्च्युली माझ्या पप्पांची प्रत आहे। माझ्याकडे इंग्लिश मधून हेच पुस्तक आहे आणि ते मी पुण्याला ठेवून आले आहे। या पुस्तकाचे जे ऑथर आहे डॉक्टर जोसेफ मर्फी, त्यांची जर तुम्ही अमेझॉनवर कोणतीही पुस्तकं पाहिली आणि ती कोणतीही विकत घेतली तरी त्याचा खूप 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 जास्त फायदा होतो। कारण या पुस्तकांमधून आपल्याला आपल्या माइंड बद्दल एक परसेप्शन मिळतं, तसंच आपण आपली ग्रोथ कशी केली पाहिजे आणि आपण विचार पद्धती कशी बदलली पाहिजे, आपण प्रे कसं केलं पाहिजे, आपण आपली मानसिकता कशी ठेवली। पुस्तक आहे याचे जे ऑथर आहे डॉक्टर जोसेफ मर्फी, त्यांची जर तुम्ही कोणतीही पुस्तकं विकत घेतली तर तुम्हाला कळेल की त्यांनी आपल्या मानसिकतेमध्ये आपण बदल कसा घडवून आणला पाहिजे, आपण आपलं आरोग्य कसं सुधरवलं पाहिजे, आपण नेमके विचार कसे केले पाहिजे, या सगळ्यांबद्दल खूप 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 सुंदर माहिती दिली आहे। आणि हे जे पुस्तक आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर 1 कोटी पुस्तकांची विक्री झाली आहे। तर हे पुस्तक खरोखर खूप जास्त पॉवरफुल आहे आणि खूप सारे लोक हे पुस्तक वापरतात, मी सुद्धा वापरते। आणि मी द सिक्रेट जे पुस्तक आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन ते सुद्धा वापरते। त्यामध्ये सुद्धा ज्या रोंडा बर्न आहे त्यांनी खूप सारी माहिती दिली आहे आणि खूप सुंदर माहिती दिलेली आहे। आणि जे आपण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करू शकतो आणि त्या गोष्टींमुळे आपल्याला खूप 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 फरक जाणवतो। मी ऍक्च्युली ते पुस्तक नेहमी सोबत ठेवायचे, पण कुणाला तरी ते पुस्तक लागत होतं वाचायला तर मी त्याला दिलं होतं आणि आय गेस मला परत भेटलेलं नाहीये आणि मी विसरून गेले की मी नेमकं दिलं कोणाला होतं। हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे 5.1 आणि हे पुस्तकाचे लेखक आहे चेतन भगत। आणि ही स्टोरी जवळजवळ 3 इडियट्सच्या स्टोरी सारखीच आहे। हे जे पुस्तक आहे हे माझं दुसरं इंग्लिश पुस्तक आहे आणि त्यामुळे ही जी आठवण आहे ही खूप खूप महत्वाची आठवण आहे माझ्यासाठी। मला आठवतं जेव्हा मी इंग्लिश क्लास लावला होता तेव्हा मी इंग्लिशची पुस्तकं वाचायला सुरुवात केली होती, कारण इंग्लिश सुधारायला पाहिजे बरोबर। आणि जेव्हा इंग्लिश पुस्तकांना वाचायला सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे जवळजवळ जास्त पैसे नसायचे, तर मला एक गाडा दिसला होता ज्यावर मला सेकंड हँड पुस्तकं भेटायची। तर मी तेव्हा अशी सगळी सेकंड हँड जी पुस्तकं आहेत ती तिकडून घ्यायचे आणि कधी कधी असं व्हायचं की घरी यायला सुद्धा पैसे नसायचे तर मी पायी घरी यायचे, पण मी पुस्तकं घ्यायचे कारण मला खूप आवडायला लागली होती ही पुस्तकं। आणि हळूहळू मग माझा जो दर्जा होता तो चेतन भगत पासून जोसेफ मर्फी पासून सुद्धा खूप वरती जायला लागला आणि आता नेपोलियन हिल किंवा अजून पुढे जाऊन पोहोचला आहे। जर तुम्ही माझ्यासारख्याच लव्ह स्टोरीज वाचत असाल तर मी तुम्हाला रिकमेंड करेल ही पुस्तकं। ही जी पुस्तकं आहे याचे लेखक आहे रविंदर सिंग। रविंदर सिंग बद्दल तुम्ही कुठे ना कुठे तरी वाचलंच असाल। तर पहिलं जे पुस्तक त्यांनी काढलेलं आहे ते आहे आय टू हॅड अ लव स्टोरी। आणि हे जे पुस्तक आहे याची जी कथा आहे ती इतकी जास्त सुंदर आहे की मी हे पुस्तक एका दिवसामध्ये वाचलं होतं आणि ते पुस्तक वाचल्याच्या नंतर मी ढसा ढसा रडायला लागले होते। खूप सुंदर पुस्तक आहे आणि या पुस्तकाची जी स्टोरी आहे ती एका मुलाची आणि एका मुलीची स्टोरी आहे ज्यामध्ये ती मुलगी काही कारणास्तव मरते, मेल्याच्या नंतर त्याच्या ज्या फिलिंग्स असतात त्याचं जे तिच्याजवळचं प्रेम असतं त्याचं जे लेखन कौशल्य आहे ते इतकं सुंदर आहे की ते शब्दांमध्ये सांगण्यासारखं नाही। त्यासाठी तुम्हाला हे पुस्तकच वाचावं लागेल आणि मी सांगेल की जर तुम्ही हे पुस्तक वाचलं तर तुम्हाला कोणताच घाटा होणार नाही, कारण खूप सुंदर पुस्तक आहे। आणि जर तुम्ही हे पुस्तक वाचून रडले तर तुम्ही मला आठवाल। म्हणजे एका ऍपवरून सुरू झालेला प्रवास, तसंच जेव्हा त्यांची एंगेजमेंट होते, जेव्हा ते पहिल्यांदा भेटतात,
या सगळ्या गोष्टी त्याने इतक्या सुंदर लिहिल्या आहेत की पुस्तक वाचताना तुम्हाला सुद्धा त्या फिलिंग्स मनामध्ये जाग्या होत्यात आणि लास्ट पर्यंत येऊस्तर माणूस नक्की रडतो, नक्की म्हणजे नक्की रडतो. ओके, आपण जे आता पुस्तक बघितलं त्याचाच हा दुसरा भाग आहे, कॅन लव्ह हॅपन ट्वाईस. ओके, तो जो मुलगा होता ज्याची गर्लफ्रेंड ज्याची फियांसी वारली, त्या मुलाला एक इथे दुसरी मुलगी भेटते आणि त्यामुळे पुस्तकाचं नाव आहे कॅन लव्ह हॅपन ट्वाईस. हे पुस्तक सुद्धा वाचल्याच्या नंतर माणूस, मी जेव्हा पुस्तक वाचत होते आणि जेव्हा मी त्या पेजवर पोहोचले, जेव्हा जो नायक आहे तो रस्त्यावर वेड्यासारखा पळतो आहे तिचं नाव घेऊन, तो जो इन्सिडन्स होता, ती जी मुवमेंट होती, मी इतकी जोरात रडायला लागले आई शपथ. म्हणजे मी खूप जास्त रडकी मुलगी नाही आयुष्यामध्ये, पण हे पुस्तक ना खूप सुंदर पुस्तक आहे, नक्की ट्राय करा. सेकंड पार्ट आहे, ही जी स्टोरी आहे ती त्या दोन स्टोरींशी बिलकुल संलग्न नाही, पण ही सुद्धा खूप सुंदर स्टोरी आहे आणि मला खूप जास्त आवडलेली स्टोरी आहे. नक्की वाचा. दिस लव्ह दॅट फील्स राईट, बरोबर. हे जे पुस्तक आहे हे लिहिलं आहे रिषभ पुरीने आणि पुस्तकाचं नाव आहे फ्लाइंग विदाउट विंग्स. पण हे पुस्तक घेताना मी फक्त एवढं बघितलं होतं, रविंदर सिंग प्रेझेंट्स. आणि रविंदर सिंग नाव दिसल्यावर मी तर पहिलेच वेळी होते म्हणून मी हे पुस्तक घेऊन टाकलं होतं, पण त्याचा मला पछतावा झाला नाही, कारण की जी स्टोरी आहे ती इतकी जास्त सुंदर आहे. त्या मुलाने जे वर्णन केलं आहे त्या मुलीचं, तसंच त्या मुलीने जी त्याला साथ दिली आहे, खूप 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 जास्त सुंदर स्टोरी आहे. नक्की ट्राय करा हे नवीन पुस्तक लाईफ इज व्हॉट यू मेक इट. आणि हे लिहिलं आहे प्रीती शेनॉयने. ही स्टोरी पण खूप सुंदर आहे, मोटिवेटिंग आहे. ज्यांचं ब्रेकअप होतं किंवा जे अशा टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये अटकतात किंवा जे रिलेशनशिपमधून किक आउट करून बाहेर टाकले जातात, ते सगळ्यांसाठी खूप सुंदर पुस्तक आहे हे. या पुस्तकातून पण खूप काही शिकण्यासारखं आहे. हे जे पुस्तक आहे द लव्ह कलेक्शन 31 स्टोरीज बाय 27 ऑथर्स, हे सोनाई. मी जेव्हा ही पहिली लव्ह स्टोरी वाचली होती यामधून, तेव्हाच मी गार झाले होते, कारण की इतकी सुंदर डिस्क्राईब केलेली होती ती स्टोरी. आणि यामुळे मला खूप सारे असे ऑथर कळाले जे मला पहिले माहिती नव्हते. सो हे पुस्तक खरोखर सोने आणि मला तिचे केस, तिचा अवतार खूप जास्त आवडला होता. खरोखर खूप छान पुस्तक आहे. पुस्तकामधल्या ज्या स्टोरी आहेत त्या आर चंद्रशेखर, परितोष उत्तम, ईरा त्रिवेदी, अरुणवा सिन्हा, अहमद फयाज, स्नेह ठाकूर, मालाथी जयकुमार, नमन सारैया, विभा बत्रा, रोहिणी केजरीवाल आणि अजून 17 नवीन लोक आहेत त्यांच्या या स्टोरीज आहेत. आणि खरोखर खूप छान बुक आहे, वेगवेगळ्या स्टोरीज आहे, वेगवेगळे रायटर आहे, त्यांची डिस्क्रिप्शन पॉवर जी आहे ती खूप छान दिसते या बुकमध्ये, नक्की बघा. हे जे पुस्तक आहे डॉक्टर स्पेन्सर जॉन्सनचं हु मूड माय चीज, हे पुस्तक आत्ताच्या कंडिशनला एकदम साजेसं पुस्तक आहे. ते आपण चेंजला कसं ऍक्सेप्ट केलं पाहिजे, तसंच जेव्हा आपल्या आयुष्यात चेंज होतो तेव्हा आपण कसं वागलं पाहिजे, कसं लाईफ परत रुळावर आणलं पाहिजे, याबद्दल हे पुस्तक आहे. खूप सुंदर पुस्तक आहे. स्पेन्सर जॉन्सन यांचं द प्रेझेंट हे जे पुस्तक आहे हे मी सगळ्यात जास्त रिकमेंड करेल, कारण या पुस्तकांमधून काहीतरी आपल्याला मॉरल व्हॅल्यूज भेटतात आणि यामध्ये काहीतरी असे संदेश असतात जे समजले तर लाईफ बनते आणि नाही समजले तर मग काय, वाचून संपलं. या लेखकाचे तुम्हाला काही अजून पुस्तकं सापडले तर नक्की विकत घ्या, कारण खूप कमी जण असतात जे आपल्याला क्वालिटी कंटेंट पुरवतात आणि त्यामधून हा एक लेखक आहे. हे जे पुस्तक आहे खूपच जास्त नवीन आहे, विश आय कुड टेल यू, आणि दुर्जय दत्ता यांनी लिहिलेलं आहे. दुर्जय दत्ताचे खूप सारे पुस्तकं मी वाचले आहेत, पण माहीत नाही मला हे एवढं जास्त काही खास वाटलं नाही. ठीक आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो, पण तरी सुद्धा याची स्टोरी खूप छान आहे, कारण त्या स्टोरीमध्ये आपल्याला काहीतरी मॉरल व्हॅल्यूज भेटतात. नक्की बघा हे पुस्तक अवर इम्पॉसिबल लव्ह बाय दुर्जय दत्ता. हे पुस्तक मला खरोखर आवडलं होतं आणि दुर्जय दत्ताचे खूप सारी पुस्तकं माझ्याकडे आहेत, पण हे पुस्तक आवडलं कारण याचा संबंध थोडासा डोक्याशी आहे, थोडं काउन्सिलिंगशी आहे, म्हणून मला आवडलं होतं. नक्की वाचा, खूप छान पुस्तक आहे हे. द गर्ल ऑफ माय ड्रीम्स बाय दुर्जय दत्ता हे पुस्तक सुद्धा खूप सुंदर आहे, लव्ह स्टोरी आहे आणि लव्ह स्टोरीमध्ये एक वेगळीच रिदम असते, एक खूप सुंदर रिदम असते. तर हे पुस्तक सुद्धा मी रिकमेंड करेल की खूप छान पुस्तक आहे, नक्की वाचा. लाईक अ लव्ह सॉन्ग बाय निकिता सिंग.
आणि या पुस्तकामध्ये सुद्धा थोडस जेव्हा आपण हार्ट ब्रेक होऊन जातो, जेव्हा आपलं ब्रेकअप होतं, त्यानंतर आपण कसं सावरलं पाहिजे, कसं आपलं आयुष्य चालू ठेवलं पाहिजे याबद्दल स्टोरी आहे. जेव्हा पण आपण स्टोरी वाचतो आपण त्या गोष्टी फील करतो बरोबर, आपण त्याला स्वतःशी रिलेट करतो आणि त्यामुळे आपल्याला स्टोरी आवडते. मी सुद्धा या मुलीशी स्वतःला थोडस रिलेट केलं होतं आणि खरोखर ही स्टोरी खूप छान आहे. हे पुस्तक माझा जीव आहे कारण हे हॅरी पॉटर वर आहे आणि हॅरी पॉटर पेक्षा आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आवडलेलं आतापर्यंत काहीच नाही. अगदी लहानपणापासून आतापर्यंत जर मी रोज जो पिक्चर बघत आलेली आहे तो आहे हॅरी पॉटर. आणि जेव्हा सातवा पार्ट झाला तेव्हा आठव्या पार्टची चर्चा सुरू झाली होती की आठव्या पार्ट मध्ये नेमकं काय आहे, कर्सची आई कोण आहे. आणि जो माझा मामे भाऊ आहे आकाश, तो काही कारणानिमित्त मुंबईला गेला होता आणि त्याला तिकडे हे पुस्तक भेटलं आणि त्याने तिथून हे पुस्तक माझ्यासाठी आणलं आणि मी इतकी जास्त खुश झाले होते की मी जाऊन त्याला इतकी जोरात बिलगले होते थँक्यू सो मच. कारण की हे जे पुस्तक आहे हे खरोखर खूप सुंदर आहे आणि हॅरी पॉटर हा आयुष्यभरासाठी सोबत आहे. प्रत्येकाच्या बकेट लिस्ट मध्ये काही ना काही गोष्टी असतात, तशा माझ्या बकेट लिस्ट मध्ये सगळ्यात महत्वाची जी इच्छा आहे ती ही आहे की मला हॅरी पॉटरचे सगळे पार्ट भेटले पाहिजे. पण हॅरी पॉटरचे सगळे पार्ट खूप महाग आहेत, तुम्हालाही माहिती असेल जर तुम्ही बघितलं असेल कधी. पण हे पुस्तक भेटल्यानंतर मला खूप जास्त आनंद झाला होता आणि लवकरच मी सगळेच्या सगळे पार्ट विकत घेईल आणि जेव्हा मी ते विकत घेईल तेव्हा मी या वर्ल्ड मधली सगळ्यात श्रीमंत मुलगी असेल. कारण हॅरी पॉटर द न्यू एफ वर्ड बाय वेदिका कांचन, एफ चा अर्थ इथे फेमिनिस्ट होतो, दुसरा घेऊ नका. खूप सुंदर पुस्तक आहे, यामध्ये एसेस दिलेले आहेत फेमिनिझम आणि वुमन राईट्स बद्दलचे. हे पुस्तक मिळालं तर नक्की 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 वाचा. द बुद्धा स्पिरिच्युअल मास्टर बाय सुप्रिया राय, खूप 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 छान पुस्तक आहे. सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे आणि गोष्टी ज्यांना वाचायला आवडतात त्यांनी हे पुस्तक नक्की ट्राय केलं पाहिजे. ही झाली इंग्लिश पुस्तकांची यादी. आता मी काही अशी पुस्तकं सांगणार आहे जी मला स्वतःला पर्सनली खूप जास्त आवडतात. हे जे पुस्तक आहे हे खूप लहान आहे, शिवरायांची लोकशाही, सुरेश तनपुरे. अतिशय लहान पुस्तक आहे पण यामध्ये जी माहिती आहे ती इतकी सुंदर दिलेली आहे की सुंदर असं लेखकाने प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन केली आहे. तर मी तुम्हाला नक्की सांगेल की नक्की हे पुस्तक वाचा. हे पुस्तक मी एका रेल्वे स्टेशनवरून घेतलं होतं. जेव्हा मी मनालीवरून येत होतो तेव्हा पैसे संपले होते पण पुस्तकांची भूक खूप जास्त होती, तर मी माझ्या मैत्रिणीकडून काही पैसे उधार घेतले होते आणि तेव्हा मी हे पुस्तक घेतलं होतं, शहीद ए आझम भगतसिंग. आणि यामध्ये एक पेज आहे ज्यावर लिहिलेलं आहे की जो छोटा भगतसिंग होता त्याने एक छोट्याशा बाटलीमध्ये, काचेच्या बाटलीमध्ये थोडी माती भरून घरी आणली आणि जेव्हा त्याच्या कोणीतरी रिलेटिव्हने, मला आठवत नाही आता, कोणीतरी विचारलं की ती कशाची माती आहे, तर तो बोलला की जालियनवाला बाग मध्ये जे वारले होते तिथली त्याने माती आणली होती आणि ती माती थोडीशी रेडिश होती. जेव्हा मी ती पूर्ण गोष्ट वाचली होती ना तेव्हा माझं डोकं काम करणं थांबून गेलं होतं आणि खरोखर यांचं कर्तृत्व खूप जास्त मोठं होतं. तर नक्की हे पुस्तक भेटलं तर वाचा, खूप सुंदर दिलेली आहे माहिती. आणि हे हिंदीमध्ये पुस्तक आहे, हे तुलसी साहित्य पब्लिकेशन आहे, नक्की वाचा. हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आहे मला उद्ध्वस्त व्हायचं आणि या पुस्तकाच्या लेखिका आहे मालिका अमर शेख. जर तुम्हाला नामदेव ढसाळ माहिती असतील तर नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आहेत या मालिका अमर शेख. आणि नामदेव ढसाळांबद्दल माहिती घेण्याची माझी खूप खूप आधीपासून इच्छा होती आणि ती माहिती मला अशा प्रकारे भेटली. आपल्याला जेव्हा नामदेव ढसाळ दिसतात तेव्हा ते एका वेगळ्या दुनियेमधले दिसतात, पण त्यांच्या बायकोच्या दृष्टीने जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला एक वेगळी दृष्टिकोन प्राप्त होतो. आणि खरोखर खूप सुंदर पुस्तक आहे, बायकांनी तर हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे, नक्की म्हणजे नक्की. नवविचारांचे निर्माते सॉक्रेटिस प्लेटो लेनिन बाय मेधा मराठे, हे पुस्तक आहे. हे मला खूप स्वस्तामध्ये भेटले होते. नवीन काहीतरी पुस्तक शॉप सुरू झालं होतं आणि तिकडे मी गेले होते आणि मी खूप सारी पुस्तकं एकाच वेळेस खरेदी केली होती. या पुस्तकासोबतच मी अजून एक पुस्तक खरेदी केलं होतं आय एम मलाला. पण त्या पुस्तकाचं असं झालं की जेव्हा मी जिम जॉईन केली होती तिथे मी अशा काही मुली बघितल्या की ज्यांना स्वतःचं स्वातंत्र्य नव्हतं आणि ज्या थोड्याशा शांत होत्या, ज्या कधी आवाज उठवत नव्हत्या, ज्या कधी आई वडिलांसमोर सुद्धा आपली मर्जी सांगत नव्हत्या. मग अशाच एका मुलीला मला ते पुस्तक देऊशी वाटलं आणि मी तिला ते पुस्तक भेट केलं होतं
आणि त्यानंतर जिम सुटल्याच्या नंतर आमचा कधी संबंध आलाच नाही, म्हणून ते पुस्तक मला काही परत भेटले नाही. पण माझी इच्छा आहे की तिने पुस्तक वाचलं असेल आणि थोडं इम्प्लिमेंट पण केलं असेल, तर त्याचा तिला नक्कीच फायदा होईल. हे पुस्तक सुद्धा खूप सुंदर आहे. यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते आपल्याला खूप काही शिकवून जातात. प्लेटो, सोक्रेटिस हे खूप महत्वाचे लोक आहेत. लेनिन सुद्धा खूप महत्वाचे माणसं आहेत. नक्की वाचा जर भेटलं तर. फकीरा अण्णा भाऊ साठे यासाठी माझ्याकडे बिलकुलच शब्द नाही आहेत. जे जे या पुस्तकाने इन्स्पायर झाले असतील, मोटिवेट झाले असतील, त्यांनी कमेंट सेशनमध्ये नक्की सांगा. हे पुस्तक खूपच जास्त ऑसम आहे. मी पूर्ण वाचलं आहे, मला हे भेटतच नव्हतं. अक्षरशः मला हे पुस्तक भेटत नव्हतं. या पुस्तकासाठी मी खूप जास्त भांडणं केली आहेत आणि मग कुठे जाऊन मला हे पुस्तक भेटलं. पण खूप सुंदर पुस्तक आहे, हे पुस्तक नक्की वाचा. हे पुस्तक थोडस आपल्या वयापेक्षा कमी असणाऱ्या लोकांनी वाचावं, पण मी सांगेल की जाऊ द्या, सगळ्यांनी वाचा. तर हे पुस्तक डिग्री झाल्यानंतर घेतलं होतं आणि मला खरोखर खूप आवडलं, कारण की सगळ्या संतांबद्दल खूप छान माहिती दिलेली आहे आणि माहिती मिळणं महत्वाचं असतं कोणत्याही पुस्तकातून असो. मला तर हे पुस्तक खूप जास्त आवडलं, भेटलं तर नक्की वाचा. तसंच मी काही अजून पुस्तकं तुम्हाला रिकमेंड करू इच्छिते. जे पुस्तकं माझी पुण्याला आहे, माझ्या हॉस्टेलला आहे, त्या पुस्तकांबद्दल मला थोडंसं सांगावंसं वाटतं. पहिलं पुस्तक मी सांगणार आहे आई नावाचं, ज्याचा लेखक आहे मॅक्झिम गोर्की. आणि मॅक्झिम गोर्कींनी त्यामध्ये इतकं सुंदर वर्णन केलं आहे की एक आई एका मुलाचा कसा साथ देते, त्याच्या कार्यामध्ये स्वतःला कसं झोकून देते आणि कसं सगळ्यांचं आयुष्य सुंदर बनवते. ते पुस्तक मिळालं तर नक्की वाचा. दुसरं पुस्तक मी सांगेल थिंक अँड ग्रो रिच बाय नेपोलियन हिल. नेपोलियन हिलच्या या पुस्तकामधून आपला जो पैशांबद्दलचा विचार असतो तो बदलून जातो. आपण नेहमी म्हणतो की आपल्याकडे पैसे कमी आहे, आपलं नशिबच चांगलं नाही, याच्यामुळे पैसे भेटत नाही, त्याच्यामुळे पैसे भेटत नाही. पण आपल्याला मेन रिझन कळत नाही, तर मेन रिझन आपली थिंकिंग असते. आणि यावर त्याने खूप सुंदर माहिती दिली आहे, ते पुस्तक नक्की वाचा. जोसेफ मर्फिनच्या काही पुस्तकांमधून आपल्याला खूप 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 महत्वाचे धडे दिले जातात. जसं आपण प्रेयर कसं केलं पाहिजे, तसंच आपल्या माइंड मध्ये काय चालू असतं, आपण त्याचा उपयोग कसा करू शकतो, आपला माइंड कसं वर्क करतं, सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण चेंज कसा आणू शकतो, चांगले विचार कसे रोवू शकतो. त्यामुळे मी हायली रिकमेंड करते की ही पुस्तकं तुम्ही नक्की 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 वाचा. डेल कार्नेगीने माझं पूर्ण आयुष्य बदलून ठेवलं आहे. जर तुम्ही हे पुस्तक बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की आपण आपल्या सवयी बदलून किती मोठा बदल करू शकतो. हे खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे आणि मी एकच सांगेल की या एका पुस्तकामुळे मी MBA ला ऍडमिशन घेतलं आहे. आणि जर तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल आणि जर तुम्हाला थोडी सुद्धा आयडिया कळली असेल की या पुस्तकामुळे MBA ला काय ऍडमिशन घेतलं, तर मला नक्की कमेंटमध्ये कळा. तसेच हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये आपण पब्लिक स्पीकिंग कशी करायची, आपण लोकांना इन्फ्लुएन्स कसं करायचं, आपण लोकांशी बोलताना कोणती काळजी घ्यायची, कसं आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो याबद्दल माहिती दिली आहे. आणि माझं खरोखर खरोखर खूप जास्त आवडतं पुस्तक आहे हे. या सगळ्या पुस्तकांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, ज्यामुळे तुम्हाला इकडे तिकडे जावं लागणार नाही आणि एकाच इथे सगळी पुस्तकं भेटतील. पण आपल्या मेंदूला काय खाद्य देतो हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आपला वेळ खूप महत्वाचा असतो. गेम्स, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, फेसबुक यामध्ये जर तुम्ही प्रोडक्टिव्ह काम करत असाल तर ते खूप 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 फायदेशीर आहे. पण जर तुम्ही फक्त टाइमपास साठी नेटफ्लिक्स आणि या बाकीच्या गोष्टी वापरत असाल तर तुमचं आयुष्य कुठेतरी धोक्यात आहे आणि तुम्हाला ते कुठेतरी सुधरवायला हा खूप मोठा चान्स आहे. मी जेवढी पुस्तकं सांगितली त्यामधून ऍटलीस्ट जर तुम्ही एक सुद्धा पुस्तक खरेदी केलं आणि ते तुम्ही वाचायला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल दिसून येईल. आणि मी सांगते म्हणून नाही, तुम्ही युट्यूबवर सुद्धा त्यांचे रिव्ह्यू बघू शकतात किंवा तुम्ही अमेझॉनला जाऊन त्याचे रिव्ह्यू बघू शकतात आणि मग खरेदी करू शकतात. या पुस्तकाच्या जर तुम्हाला ऑडिओ बुक मिळत असतील तर तुम्ही ऑडिओ बुक सुद्धा घेऊ शकतात. पण मी रेकमेंड करेल की ऑडिओ बुक वाचल्याच्या नंतर एकदा पुस्तकातून थोरवली जाणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण पुस्तकामधून थोरवली जातो तेव्हा आपल्याला गरजेचे पॉइंट कळतात, आपण नोट्स काढतो, आपण थोडंसं लक्ष तिथे जास्त लावतो. त्यामुळे पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे. आणि आपण 24 तासामध्ये खूप वेळ अशा गोष्टींमध्ये घालवत असतो ज्याला काहीच अर्थ नसतो. त्यापेक्षा ही पुस्तकं वाचा आणि नक्की तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये बदल होईल. ही व्हिडिओ आपण इथेच थांबवू. मला माहिती आहे व्हिडिओ खूप मोठी झाली आहे, पण मला पूर्ण आणि सखोल माहिती द्यायची होती की माझ्याकडे नेमकी कोणती पुस्तकं आहे आणि मी कोणती पुस्तकं कशासाठी वापरते. हॅपी, स्टे फोकस, स्टे ट्यून्ड.